हॅलो गाईज, स्वागत आहे आपलं यूट्यूब चॅनलवर ज्याचं नाव आहे विशाल पाटील सातपाडी. आणि आज आपले विशाल दादा लवकर जत्रेत गेलेले आहे आणि हा आपला व्लॉगचा पार्ट टू आहे. पार्ट वन आपण अपलोड केलेला आहे लवकरच आणि तो व्हिडिओ तुमच्यापर्यंत माझ्यामध्ये तरी पोचला असेल. आणि आज आपले विशाल दादा गेलेले आहेत जत्रेत, तर आज आपल्याला त्यांना सरप्राईज द्यायचं आहे. सरप्राईज देऊन त्यांना डायरेक्ट जाऊन भेटायचं आहे. आणि माझ्यासोबत आहे आज न्यूज. काय न्यूज, जाऊया. वन टू थ्री. गाईज, आपण पोहोचलेलो आहोत जत्रेत. मागे कोण आहे? हे आपला प्रणित दादा. रामनवमीच्या खूप साऱ्या हार्दिक शुभेच्छा दादा तुला. आज आपल्या जत्रेचा तिसरा दिवस आहे आणि आपण जत्रेत फिरतोय. भेटतोय मी तुला आकाश पाळण्यामध्ये. आपण जाऊ तेव्हा. चल बाय बाय बाय. हा, हे माझा फ्रेंड. मी जिथे जातो कामाला त्या कंपनीमध्ये हा माझा कामाला आहे फ्रेंड. आणि पाहू शकता तुम्ही ही गर्दी जत्रेतली. अजून आपल्याला ज्या ठिकाणी पाळणे लागतात त्या ग्राउंडमध्ये अजून आपल्याला जायचं आहे गाईज. चला तर जाऊया त्या ग्राउंडमध्ये. आणि आपले गौतम पाटील आपल्याला दिसलेले आहेत. नमस्कार गौतम पाटील. हा त्यांचा आहे चिमुकला. जय श्रीराम. बोल. अरे वा. आणि ह्या त्यांच्या मिसेस. नमस्कार मॅडम. जाऊया आपण पुढे. मला फॉलो करा उलट. पाहू शकता गाईज किती गर्दी आहे जत्रेमध्ये. अजून तर लोक अर्धी लोक जायला लागल्यात आणि अर्धी लोक आत्ता जत्रेत यायला लागलेत. म्हणजे तुम्ही विचार करू शकता नंतर जत्रेमध्ये किती गर्दी असणार आणि तिथलं वातावरण कसं असणार. बघू शकता तुम्ही किती गर्दी आपल्याला दिसते जत्रेमध्ये. आणि आता टायमिंग झालेला आहे 12:20 फक्त. अजून तर पूर्ण रात्र आपली जत्रा चालणार आहे. बाबू भैयाचा भाऊ 150 मेचार. तर गाईज, आपण पोहोचलो आहोत फायनली त्या ग्राउंडवर जिथे पाळणे लागतात. आणि इथे चालायला देखील जागा नाही आहे, इतकी गर्दी आहे या ग्राउंडवर. जत्रेच्या आवाजामुळे जर माझा आवाज तुम्हाला येत नसेल असं मला तरी वाटतंय. आहे आहे. भरपूर गर्दी आहे, पाय सरकवायला देखील जागा नाही आहे. आणि हे माझे सगळे फ्रेंड्स सातपाडीचे. आणि आपण आता बसणार आहोत आकाश पाळण्यामध्ये. माझा फ्रेंड तिथे तिकीट काढतोय पण त्याला मी. अरे बाबा मॅक्स. हा आहे माझा मित्र मॅक्स. ही आहे कल्पिता. ए, ही आहे नंदिनी. आणि ही प्रियाताई. आणि आम्हाला बसायचं आकाश पाळण्यात. गाईज पण खूप मोठी लाईन आहे मला तरी वाटते. आज आम्हाला इथे जवळजवळ वाचणार आहेत 3. सगळी जत्रा जाणार आहे आज व्यर्थ. पाय सरकवायला देखील काहीच जागा नाही आहे, इतकी गर्दी आहे आज आपल्या तिसऱ्या दिवशी रामनवमीमध्ये. जस्ट आता आगमन झाले माझी बहीण मेघा, तिच्यानंतर ही सिमरन. हाय करा मॅक्स. सगळ्यांनी हाय करा. अरे ऐसे
इंट्रोडक्शन करून द्यायचं विसरलो काहीच. हा आहे माझा फ्रेंड मीत. जय श्रीराम. मगापासून उभा आहे काही या लाईनमध्ये आकाश पाहण्यासाठी, पण काही खरं नाही मला तर वाटतंय. तरी सुद्धा तुम्ही ब्लॉग कंटिन्यू करा, शेवटपर्यंत बघा, काळजी करू नका, खूप मजा येणार आहे शेवटी ब्लॉग मध्ये. आणि हा माझा फ्रेंड आहे कृपांजय. काय कर बाबा, जय श्रीराम. गाईज मी जातोय पुढे आणि भेटतोय मला माझा मित्र जतीन आपल्या सातपाडी गावातील ऑलमोस्टर या संघाचा. हा क्रिकेटर आहे, खूपच कमी वयात चांगली प्रगती करताना आपल्याला दिसतोय आपल्या सातपाडी गावामध्ये. हॅलो बाबा, जय श्रीराम. जय श्रीराम बाबा. आणि हा आहे माझा कॉलेज फ्रेंड. नमस्ते आदित्य दादा. गाईज इथे दिसतोय आपल्याला दिवेश पाटील, सातपाडी गावचा उत्कृष्ट क्रिकेटर. हायकर हायकर हायकर. आणि हा आहे अर्चू. पार्ट वन मध्ये हा आपल्याला दिसलेला आहे गाईज. आता कोणासोबत होता मला माहिती नाही, पण दोघं जण होते. रशीद दादा, विनीत बारक्या. गाईज आपले सातपाडी गावचे उत्कृष्ट कीबोर्डिस्ट पंकज पाटील. बाय. हाय करा हाय करा हाय करा सगळ्यांनी, हाय करा हाय हाय करा ना. इकडे कॅमेरा चालू आहे का? जिसके पास में दो चार दस पांच टिकट है वो अपना अपना टिकट अपने हाथ में रख लो. एक जने के हाथ में एक ही टिकट होना चाहिए. एक व्यक्ति के हेलो भाई साहब, एक जने के हाथ में एक ही टिकट हो. हाँ भाई साहब, जिसके पास में दो चार या दस पांच टिकट है वो अपना अपना टिकट अपने हाथ में रखना. मगाचपासून उभा आहे गाईज लाईनमध्ये, पण अजूनपर्यंत पोचलेलो नाही आहेत आम्ही. आणि आज मलाही भेटलेली आहे वेडी, सगळ्यात वेडी मुलगी. अगोदरची दाखवली तिच्यापेक्षाही वेडी मुलगी. आणि आज सत्रेचा तिसरा दिवस आहे आणि हा येडा मला आज माझ्यासोबत मला घेऊन फिरतोय बावला. तसा येडा नाही आहे, खूप चांगला आहे. खरं तर माझं जीवलग आहे, मस्ती करतोय. बघा ही किती मोठी लाईन आहे गाईज. जर आवाज येत असेल तर मी काय कर किंवा एअरफोन लावा. गाईज या आहेत आमच्या अर्चना आणि आमच्या शेजारी राहतात. आणि ही आहे माझी आत्या आणि यांचे छोटी मुलं गेली पुढे. हा एक छोटू छोटू. गाईज बघू शकता कधीपासून उभा येते आम्ही. आता जस्ट आम्ही इथं जिन्यावरनं चढतो. गाईज पाहू शकता तुम्ही, आम्ही मगाजपासून जवळजवळ सव्वा बारा पावणे एक वाजल्यापासून इथे लाईनमध्ये उभे आहोत, पण अजूनपर्यंत आम्ही जिन्यावर चढलेलो नाही आहेत. आत्ता जस्ट आम्ही गेटमध्ये एंट्री केलेली आहे आणि तुम्ही गर्दी देखील पाहू शकता, समोर लाईन देखील पाहू शकता, देखील पाहू शकता. आज आवाज आवाज. आणि अजून आपल्याला विशाल भाऊंना सरप्राईज द्यायचा आहे, तो काय आपल्याला देता येईल की नाही ते सुद्धा मला कळत नाही आहे गाईज. मला तरी वाटत नाही अजून किती वेळ लागेल आकाश पाहण्यात बसण्यासाठी, अजून काहीच कळत नाही आहे मला. अरे एवढ्याला शोरमा खाऊन आलो असतो माहिती आहे का? असं वाटतं रेशनच्या लाईन मध्ये उभा आहे. गाईज फायनली पोहोचलेलो आहोत आपण आकाश पाहण्याच्या लाईन मध्ये. गेट मधनं वर आलेलो आहोत. बघा एवढी मोठी लाईन आहे, बघा पाठी तुम्ही बघू शकताय. बघा गाईज आम्ही पोहोचलो शेवटी. आता फक्त थोडा वेळ बाकी आहे जायंट व्हील मध्ये बसण्यासाठी. फायनली आपण बसलेलो आहोत आकाश पाहण्यामध्ये. गाईज आपण शेवटी आकाश पाहण्यामध्ये बसलेलो आहोत. फायनली बघू शकतात, बघू शकतात. घाबरले घाबरले आहे, बघू शकतात. Yeah!
बघू शकता गाइस तुम्ही सुंदर रीत्या हे दृश्य काही जवळजवळ आम्ही 2 ते 1.5 तास लाईन मध्ये उभे राहिलो आणि त्याच्यानंतर आम्ही आकाशपाळण्यामध्ये आता बसलो आहोत. हे पावलं पाहण्यामध्ये आणि आता आपण उतरतोय खाली पाहण्यात. आपण जाऊया आता सरळ विशाल भाऊंकडे. विशाल भाऊ सरप्राईज देण्यासाठी आपण जाऊया विशाल भाऊंकडे. आता निघलेलो आहोत आपण पाहण्यामधन. चला आपण जाऊया आता सरळ विशाल भाऊंकडे, विशाल भाऊंना सरप्राईज देण्यासाठी. चला गाइस आता आपण जाणार आहोत सरळ. टायगर आपण सरळ जाणार आहोत आता विशाल भाऊंना सरप्राईज देण्यासाठी. मी शोधत बसतो आता विशाल भाऊंना. आपण ज्या कामासाठी घरातनं निघलो होतो ते काम आधी करून घेऊया गाईज. पाहू शकता तुम्ही 17 गाईज आकाश पाहण्याच्या फक्त आणि फक्त 4 ते 5 फेरीसाठी आम्ही जवळजवळ 2 ते 2.5 तास या लाईन मध्ये उभो होतो. पण बघ काय फायदा नाही झाला आपला माहितीये का. 60 रुपये आपल्याला जायचं आहे आता सरळ विशाल भाऊंना सरप्राईज देण्यासाठी गाईज. म्हणून मी आता शोधत बसतो विशाल भाऊंना. तर गाईज मला विशाल भाऊ भेटलेले आहेत इथे ब्रेक डान्स मध्ये बसलेले आहेत आणि त्यांना आपल्याला एकदम अचानक असा सरप्राईज द्यायचा आहे की मी जत्रेतच आहे. त्यांना कधीपासून शोधतोय असं त्यांना सरप्राईज द्यायचं आपल्याला थोड्याच वेळात. मला तरी वाटतं ब्रेक डान्स बंद होणार आहे. बघूया इथे विशाल भाऊ इथे तिकडे जरी असतील. आपले विशाल भाऊ इथे बसलेले आहेत ब्रेक डान्स मध्ये पण त्यांना अजून माहिती नाही आहे गाईज की मी त्यांना कधीपासून शोधतोय. त्यानंतर एक्झिट गाईज त्या बाजूला आहे तर आपण जाऊया एक्झिट एक्झिट गेट जवळ जाऊया आपण. गाईज हा आहे विशाल भाऊंचा छोटू. ए हाय कर. हाय विशाल भाऊंचा मुलगा आणि विशाल भाऊंना आहे सरप्राईज. विशाल भाऊ हाय करा. आणि फायनली आपण विशाल भाऊंना शोधलेला आहे. मगाचपासून मी सांगत होती की विशाल भाऊंना आपण एक सरप्राईज द्यायचा आहे सुंदर असा आणि त्यांना आपण भेटलेलो आहोत. हाय करा हाय करा हाय करा हाय करा हाय हाय हाय. आपला कुणाल दादा उदय दादा आणि कुणाल दादाची मिसेस मंजूताई. तर काय शेवटी आम्ही फायनली विशाल भाऊंना शोधलेला आहे त्याचबरोबर त्यांची पूर्ण फॅमिली सुद्धा आपल्याला पाहायला मिळाली. अरविंद नाना आपल्या गावचे माजी सरपंच. नमस्कार अरविंद नाना. नमस्कार विशाल नाना. तुम्हाला हा सरप्राईज कसा वाटला. छान वाटला ना. आवडला की नाही. तुम्हाला माहीत होतं की मी तुम्हाला भेटणार आहे की नाही. माहीत होतं की नाही. माहीत होतं. अरे मग माझा सरप्राईज व्यर्थ गेला. आणि हा आहे आपला हितेश दादा. हा सुद्धा युट्यूबर आहे. खूप चांगले चांगले रॅप सॉन्ग युट्यूबला टाकतो. आपल्याला भेटलेले आहेत माझे नाना महेश पाटील. नाना
आणि त्याचबरोबर त्यांच्या मिसेस सुद्धा आहेत हे अपेक्षा पाटील आणि हे आहेत आपले राहुल दादा मुंबईवरून आपल्या जत्रेत खास फिरण्यासाठी आलेले आहेत. दरवर्षी येतात, यावर्षी देखील आलेले. तुम्हाला कशी वाटली आपली जत्रा? मजा वाटली. आम्ही शोरमा खाला, आम्ही शोरमा खाला सर्वांनी 20 रुपयाचा, आणि सर्वांनी खाला आणि आम्ही पेमेंट केला नाही, त्यांना बघून ठेवावे. 20 रुपये आम्ही दिले नाही. अरे याने दिले नाही, सॉरी याने. स्पॉन्सर बाय राहुल पाटील, राहुल तरे सांगा. खाता खाता बोलत होता की बरोबर नाही, कुठून पळायचं. हे आहे माझी कॉलेज फ्रेंड ईशा. हा सुद्धा माझा कॉलेज फ्रेंड आहे तन्मय. आणि हे दादा मुरब्यावर आलेले आहेत. हा दादा सुद्धा, अरे तोंड कशाला लपवतोय. तर गाईज, माझ्यासोबत जो स्टार्टिंगला न्यूश होता तो तर माझ्यासोबत आता नाही आहे, काय माहिती नाही मला कुठे पळाला. पण माझ्यासोबत आता हे दोन भाऊ आहेत, सख्खे भाऊ. हा आहे, हा ड्रमर आहे आणि हा बेस्ट थापी वाजवतो. ग्रुपचं नाव काय आपल्या? श्रीकृपा बँड. आपल्या सातपाडी गावातला सुंदर असा बँड आहे. आणि माझा एक मित्र आहे दिशान म्हणून, त्याला मी बोललो होतो की मी तुला जत्रेत भेटणार आहे आणि तो समोरच बसलेला आहे. गाईज, आय थिंक शोरमा का फालुदा प्यायला लागलाय ते कळत नाही आहे, पण आता आपण त्याच्याजवळ जाणार आहोत. मी त्याला बोललो होतो की मी तुला भेटतोय जत्रेत, त्यासाठी आपण त्याच्याजवळ जाऊया आता. चला चल ना. नमस्कार दिशान दादा, बराय का? आणि जवळ मला तरी वाटलंच होतं तू शोरमा खायला बसलायस, इथे मी तुला बोललो होतो की मी तुला भेटणार आहे. नमस्कार भावी दादा. आणि ही सगळी आपली मुरब्याची मुलं. हॅलो गाईज, तर आपण एकदा पुन्हा बसायला चाललेलो आहोत आकाश पाहण्यात. आणि यावेळेस आपण बसणार आहोत मोठ्या आकाश पाहण्यात. मी माझ्या फ्रेंड दुसऱ्या फ्रेंडसोबत चाललेलो आहो मोठ्या आकाश पाहण्यात, यशसोबत. आणि आपल्यासोबत आपले मित्रबंधू आहेत आदित्य, ढोल ताशा पथकमधले उत्कृष्ट ताशावादक. तसेच ही शुभ्राताई सुद्धा आहे आपल्यासोबत. आणि आपण थोड्या वेळानंतर बसणार आहोत पाहण्यात. आपण लाईनमध्ये पोचलेलो आहोत गेटमध्ये. गाईज, आपण बसलेलो आहोत मोठ्या आकाश पाहण्यात. आणि आपल्यासोबत आणि हा जो दादा आहे, डब्यामध्ये व्यवस्थित बॅलन्स होत नाही त्यासाठी या दादाला आपल्याला बसवलेला आहे. हा आकाश पाहण्यावालाच दादा आहे. धन्यवाद दादा, तुम्ही आमच्यासोबत बसले. थँक्यू. हा नजारा बघू शकता तुम्ही, खूप चांगला आहे. गाईज, मी मागच्या पार्टमध्ये बोललो होतो तो आहे हा आपला सर्वदाय, जिथं आपली मच्छी सगळे एक्सपोर्ट होते. तर गाईज, आम्ही चाललेलो आहोत आता ब्रेक डान्स मध्ये बसायला. आम्ही बसलेलो आहोत आता ब्रेक डान्स मध्ये. आकाश पाळण्यामध्ये बसलो मोठ्या, परंतु त्यामध्ये मला व्हिडिओ काढता आला नाही, कारण आमचा चिराग दादा घाबरला होता म्हणून आपल्याला व्हिडिओ काढता आला नाही. पण आपण आता ब्रेक डान्स मध्ये बसलो आहोत आणि या ब्रेक डान्सच्या राईडची व्हिडिओ मी नक्की काढणार. तर गाईज, ब्रेक डान्स चालू झालेला आहे. गाईज, खूपच सुंदर राईड झाली आपली ब्रेक डान्स मधली. आणि आपण फायनली आता उतरतो ब्रेक डान्स. जय श्रीराम बाबा. हॅलो गाईज, तर आपण करतो इथे आपल्या व्लॉगचा एंड. तुम्ही पाहिलं असेल सातपाडी गावची जत्रा कशी होती, कसा तिसरा दिवस आपला साजरा झाला. आणि हे माझे दोन बंधू चिराग आणि मनवेश. आजची आपली जत्रा संपलेली आहे. खूप छान व्लॉग झाला, खूप मजा आली.
खूप खरंच खूप मजा केली. आणि सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे मेन म्हणजे ज्यांच्यामुळे सगळी जत्रा ही सुखरूप पडली त्यांचे सुद्धा खूप खूप धन्यवाद. ते म्हणजे आपले पोलीस दादा, ह्यांच्यामुळेच आपल्या जत्रा खूप सुंदररित्या आणि सुखरूपरित्या पार पडलेली आहे. कारण जिथे जिथे काही दंग फसाद वगैरे होत असतो दरवेळेस, त्यावेळेस आपले पोलीस बंधू आपल्याला दरवेळेस मदत करत असतात आणि ह्यांच्यामुळे सगळी जत्रा गाईज सुखरूप अशी पार पडते दरवेळेस. तर ह्यांचेसुद्धा खूप खूप मनापासून आभार. आणि ही आपली जत्रा आता इथेच संपतीय आणि जो काही आपण विशाल भाऊंना सरप्राईज दिला तो तर सक्सेस झाला नाही, कारण त्यांना अगोदरच कुठनं तरी ठाऊक झालं की मी त्यांना सरप्राईज देणार आहे असं. तर इथेच आपण या ब्लॉगचा एंड करू आणि रामनवमी इथे होते आपली सातपाडी गावची समाप्त. जय श्रीराम, जय हिंद, जय महाराष्ट्र.